वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेटवून देण्यात आलंय. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आज सकाळी 7:30 सुमारास आरोपी विकेश नगराळे यानं या शिक्षिकेला पेटवून दिलं. दरम्यान हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार आहे आणि विकेश नगराळेला अटकही करण्यात आली आहे. पुन्हा ओशाळला महाराष्ट्र. मानवतेला काळी मा. भर रस्त्यात तरुण शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळलं. वर्ध्यातल्या हिंगणघाटमधला भयानक संतापजनक प्रकार. हिंगणघाटमधली सकाळच भयानक उजाडली. सकाळी 7:30 भर चौकात एका शिक्षिकेला पेटवून देण्यात आलं. हे भयानक कृत्य करणाऱ्या नराधमाचं नाव आहे विकेश नगराळे. ती शिक्षिका कुठून येणार हे विकेशला माहिती होतं. विकेश हा त्या तरुणीच्या गावातलाच आहे. तो एका हातात पेट्रोलचा डबा आणि एका हातात जळती काठी घेऊन उभा होता. ती येताच त्यानं तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. त्यामध्ये ती 30% जळली. तिची प्रकृती प्रचंड चिंताजनक आहे. त्या मुलीची दृष्टी आणि वाचाही जाऊ शकते. सध्या या तरुणीवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती अक्षरशः मृत्यूशी झुंज देतीये. जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. मुलाला सोडून घराकडे निघालो होतो. इथे तो मुलगा एका हाती पेट्रोल ची बॉटल एका हाती जळलेला टेंबा घेऊन उभा होता. उभा असल्यानंतर मी त्याच्याकडे बघितल्यानंतर ते मॅडम समोर होत्या, त्याच्या मागे दुसऱ्या मॅडम होत्या. या निघाल्या होत्या. मी थोडा समोर गेलो तर चिल्लावण्याचा आवाज आला. तसा मी मागं विरून पाहिलं तर इथून ते जळत इथं आली लेडीज. इथं आल्यानंतर मी धावत आलो, बाईक ठेवून दिली रोडवरती. इथं आलो, यांच्या घरचं पाणी घेतलं. आम्ही माझ्यासोबत दोन मुलं होते. आम्ही पाणी टाकलं, विझवलं, स्वेटरनं इजवलं तिला आणि मग यांच्या कारणं हॉस्पिटल घेऊन गेलो. पूर्ण चेहऱ्याचा कोळसा झालेला आहे. डोळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे डोळ्यांची विजन राहील की नाही हेही सांगता येणं अवघड आहे. पूर्ण ज्या धुरामुळे जो फ्युम्स आतमध्ये गेल्या लंग्जमध्ये, त्याच्यामुळे इनहेलेशनल इंजुरी आहे. पेशंटची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अजून आपल्याला 48 ते 72 तास याच्यावर कॉमेंट करता येणं अवघड आहे. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी मोर्चा काढला. मुलींना फ्रीडम काहून नाही आहे, कारण का अशा मुलांपाई मुली घरच्या बाहेर नाही निघू शकत. ते मुली घराच्या बाहेर निघाल्यासाठी आम्हाला काही प्रोटेक्शन द्या. मुलांनी पुन्हा असा कार्य केलं नाही पाहिजे, असं सरकारने काही याच्यावर निर्णय घ्या. या भागातले लोक आम्ही मोर्चा काढणार आहे, पोलीस डिपार्टमेंटला निवेदन देणार आहे की त्या आरोपीला तुम्ही कठोर शिक्षा द्या. एक तर तुम्ही त्याला फाशी द्या, नाही तर हैदराबाद पोलीस डिपार्टमेंटनं जसं इन्काउंटर केलं तसं तुम्ही इन्काउंटर करा आणि या नंदुरी चौकामध्ये एक पोलीस चौकी द्या 24 घंट्यासाठी, अशी आमची उद्याला मागणी राहील. आता या घटनेविरोधात मोर्चे निघतील, आंदोलनं होतील, राजकारणही होईल, पण पुन्हा भर चौकात मुलीला जाळण्याची हिंमत होणार नाही अशी जरब बसणार कधी? वर्ध्याहून मिलिंद आंडेसह अमर काणे, Zee24 नागपूर. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळणारा आरोपी विकेश नगराळेला बेड्या ठोकण्यात आल्यात. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या प्रकरणामध्ये आम्ही हे प्रकरण त्याला ताब्यामध्ये घेतल्यानंतर फास्ट ट्रॅकवर आम्ही चालवणार आहे, जेणेकरून याचा जरब त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये बसला पाहिजे. आणि त्याच्यापुढे जाऊन सांगतो, आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीचा कायदा 31 दिवसात त्यांनी केलाय त्याची सुद्धा संपूर्ण माहिती आम्ही बोलावली आहे. मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाऊन त्यांच्या गृहमंत्र्याशी भेटून कशा पद्धतीने त्यांनी कायदा केला, कशा पद्धतीने त्याचे इम्प्लिमेंटेशन तिथे चालू आहे, याची स्वतः मी जाऊन तिथे माहिती लवकरात लवकर घेणार. आणि या सगळ्या घटनेसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नागपूरहून सामाजिक कार्यकर्त्या आणि वी फॉर चेंज या संस्थेच्या समन्वयक डॉक्टर रश्मी पारसकर. आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया. डॉक्टर रश्मी पारसकर, महाराष्ट्रात जळीत कांड घडलेलं आहे, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? आत्ताच मी पीडितेला आणि तिच्या पालकांना भेटले. तिच्या पालकांचा प्रश्न आहे की आमच्या मुलींना वाटेल तसं हवं तेव्हा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं आणि त्याविरुद्ध आम्ही काहीही करू शकत नाही.
जर निर्भयाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही, तिच्यावर ज्यांनी अत्याचार केले त्या नराधमांना आज फाशी दिली गेली नाही, तर आज माझ्या मुलीबद्दल, माझ्या मुलींवर ज्यांनी अत्याचार केला त्याचं कोण काय बिघडवून घेणार? आणि हे असं किती दिवस राहणार? आमच्या मुली कधी निर्भयतेने बाहेर फिरू शकतील, आपल्या मर्जीने आयुष्य जगू शकतील? काहीच चूक नसताना कोणत्या गोष्टीची माझ्या मुलीने किंमत चुकवली असं पीडितेच्या आईने विचारलेलं आहे. आज समाज मुलींनाच दोष देतो काही झालं तरी, आणि न्याय यंत्रणा सुद्धा हवी तेवढी स्ट्रॉंग नाही आहे की त्या पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देईल. पोलीस यंत्रणा सुद्धा कुचकामी ठरते, त्यामुळे आज वेळ आली आहे की रस्त्यावर उतरून महिलांनी आपले हक्क मागावेत आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल निषेध व्यक्त करावा. अगदी धन्यवाद ह्या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल.